दिसंबर से संतरा नगरी में शीतकालीन अधिवेशन शुरू होने जा रहा है, जिसकी बंदोबस्त के लिए राज्य भर से पुलिस विभाग के अधिकारी कर्मचारी बुलाए गए हैं। इस बार बंदोबस्त में 7,000 पुलिस के जवानों को तैनात किया जा रहा है। इसमें SPRF की 60 टुकड़ी है, विशेष कमांडो और 12 बम निरोधक दस्ते सुरक्षा में तैनात रहेंगे। आने वाली 19 दिसंबर से संतरा नगरी में शीतकालीन अधिवेशन शुरू हो रहा है। अधिवेशन के बंदोबस्त के लिए राज्य भर से पुलिस विभाग के अधिकारी कर्मचारी बुलाए गए हैं। आपको बता दें कि इस बार नागपुर में शीतकालीन बंदोबस्त के लिए 7,000 पुलिस के जवानों को तैनात किया जा रहा है, जिसमें राज्य आरक्षित पुलिस बल SRPF की 7 टुकड़ियां, आधुनिक सुविधाओं से लैस 5 पुलिस वाहन, 1,000 होमगार्ड, 12 बम निरोधक दस्ते, विशेष कमांडो सुरक्षा में तैनात किए जाएंगे। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने दी। विधिमंडळाचे अधिवेशन हे 2 वर्षानंतर होता है, ते लक्षात घेऊन मोर्चेची प्रमाण थोड़ी जास्ती आहे आणि सर्व थोड़ी त्यामध्ये मोर्चामध्ये सहभाग लोकांचे होण्याची पण शक्यता जास्त आहे। सर्व विचार करून सुरक्षा आणि वाहतुकीचे नियोजन आणि सर्व गोष्टीवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आलेली आहे। एअरपोर्टला 18 तारीख आणि 19 तारीखला भरपूर मोठे संख्येने माननीय आमदार, मंत्रिमंडळचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी येणार आहे, तिथे गर्दी होणार आहे आणि त्याच्यानंतर सिव्हिल लाईन्स परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि माननीय आमदार हे सगळे लोक राहणार आहेत। त्या सर्व लक्षात ठेवून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आलेली आहे। आमचे प्रयत्न राहील की वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे करून लोकांना कोणत्याही प्रकारचे कमीत कमी अडथळा निर्माण होईल, त्या दृष्टिकोनातून पण प्रयत्न करण्यात आलेले आहे। एकंदरीत शहराचे व बाहेरून आलेले बंदोबस्त एकूण अंदाजे 7,000 पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तामध्ये राहणार आहे। त्याचे व्यतिरिक्त 7 कंपनी SRPF, होमगार्ड्स अंदाजे 1,000 अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे राहण्याची सोयी सुविधा चांगल्या प्रकारे करण्याची प्रयत्न करण्यात आलेली आहे। त्यांचे जेवणाची व्यवस्था योग्य प्रकारे राहतील, त्यांचे वेलफेअरचे दृष्टिकोनातून योग्य प्रकारे काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून पण प्रयत्न करण्यात आलेली आहे। एकंदरीत मोठ्या प्रमाणात हे सर्व नियोजन करण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि योग्य रीतीने बंदोबस्त पार पाडतील। यावर्षी आतापर्यंत जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये 68 मोर्चे ची अर्ज आतापर्यंत आम्हाला प्राप्त झालेली आहे, त्यांचे योग्य प्रकारे नियोजन सुरू आहे। वेगवेगळे पथक निर्माण करण्यात आलेली आहे, जे आयोजकांची मोर्चाचे आयोजकांची चर्चा करत आहे, त्यांचे रूट विषयी, त्यामध्ये किती लोक सहभागी होणार आहे, त्यांचे मुद्दे मागणी काय आहे आणि मोर्चेचे मुळे पण कोणताही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जे प्रत्येक वर्षीप्रमाणे मोर्चेची स्टार्टिंग आणि स्टॉपिंग पॉईंट तेच राहणार आहे, त्याची कोणकोणते रस्ते बंद होतील त्याबद्दल विस्तृत नोटिफिकेशन वाहतूक शाखेतून आज काढण्यात येणार आहे। विशेष करून विधानमंडळचे आसपासचे परिसर, फॉर एक्झाम्पल संविधान चौक ते कन्नंबार चौक हे पूर्णपणे आम रहदारीसाठी बंद करण्यात आलेली आहे। तसेच कन्नंबार चौक ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर पण ज्यावेळी विधिमंडळ सुरू होतील किंवा ज्यावेळी संपतील त्यावेळी थोडीशी रेस्ट्रिक्टेड एंट्री करण्यात आलेली आहे। मोर्चेचे लोकांना या सिक्युरिटी झोनमध्ये प्रवेश करणार नाही या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेली आहे, याबद्दल विस्तृत अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे। लोकांना ॲडवायझरीज पण आम्ही देणार आहे। फॉर एक्झाम्पल ज्यावेळी मोर्चा सुरू राहतील त्यावेळी वर्धा रोडवर किंवा एअरपोर्टवरून येणारे ट्रॅफिक, फॉर एक्झाम्पल छत्रपती चौकवरून लेफ्ट टर्न किंवा राईट टर्न होऊन गेले तर वेस्ट हायकोर्ट रोडचे मार्गाने त्यांना या भागात येता येईल, अशा प्रकारचे वेगवेगळे ॲडवायझरीज पण आम्ही इश्यू करत आहे आणि डेली लेवलवर पण आम्ही सोशल मीडियाचे आणि आपल्या माध्यमांनी करणार। आपको बता दें कि हाल ही में प्रधानमंत्री के आगमन से 6 दिन पूर्व पुलिस जवान बंदोबस्त में तैनात किए गए थे। अब उन्हें 16 दिसंबर से शीतकालीन बंदोबस्त में तैनात किया जा रहा है, जिसको लेकर सभी पर दबाव बना रहेगा। पुलिस जवानों की छुट्टियां भी रद्द कर दी गई हैं। कई बार बंदोबस्त में तैनात जवानों के खान पान की लापरवाही भी बरती जाती है, इस बार इस पर विशेष ध्यान दिया जाएगा।
एनबीसी न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।